नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकच्या या युट्यूब चॅनलमध्ये आता या व्हिडिओमध्ये आपण पहा बंबसाहेब एक लक्षात घ्या अशैक्षणिक काळामुळे शिक्षक किती गंजले आहेत गांजले आहेत हे भाग समजून घ्या आता काय काम आहे या ठिकाणी काय आदेश निघालेत पहा कोणी कशासाठी दिलेत हे माहीत नाही पण शिक्षण विभागाचा या ठिकाणी संबंध आहे आता त्यामध्ये जळगावमध्ये शिक्षकांना पीक पाण्याचं काम दिलंय त्यामध्ये आणखीन पाहिलं तर कोकणामध्ये चाकरमान्यांना स्वागतासाठी प्राथमिक शिक्षकांना बस स्थानकावर थांबवण्यात आलेलं आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये नाक्यावरती नाकेबंदीसाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केलेली आहे मग या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे शिक्षकांना ही कामं कशासाठी दिलेली आहेत हे तुम्हालाही करणं गरजेचं आहे मग यासंबंधी आता या हे खोटं असेल तर मी तुम्हाला आता परिपत्रक या ठिकाणी दाखवतो हे परिपत्रक तिन्ही त्या ठिकाणी दाखवतो आणि त्या परिपत्रकानुसार तुम्ही पण समजून घ्या की शिक्षकांना ही कामं दिली पाहिजेत की नाही तुम्ही जे वक्तव्य केलं त्या संदर्भात याही बाबी तुम्ही समजून घ्या आता ते परिपत्रक पाहण्याच्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पै ते परिपत्रक पाहण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनल प्रथम असाल त्या चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन सर्वात अगोदर नोटिफिकेशनही मिळवा पहिलं परिपत्रक या ठिकाणी डायरेक्ट आदेश नाव दिलेलं आहे तहसील कार्यालय मंडन गड या ठिकाणचं हे परिपत्रक आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकतीस आठ दोन हजार बावीस ते नऊ नऊ दोन हजार बावीस या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे या गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी आपापले गावी गौरी गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात येत येणार आहेत मौजे आंबित माळ पुल या ठिकाणी सध्या नादूरचा असल्यामुळे पूल जो आहे तो नादूरचा असल्यामुळे मौजे आंबेत मा मापरळ रोरो वा जलवाहतूक सेवा सुरू आहे मंडमगंज तालुक्यातील मापरळ ते ती या या टी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता मापळ जेटी या ठिकाणी तपासणी नाका स्थापन करण्यात येत आहे या तपासणी नाक्यावर कामकाज करण्यासाठी खालील तक्त्यामध्ये नमूद केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत यांची नियुक्ती पंधरा आठ ते नऊ आठ नऊ नऊ दोन हजार बावीस या कालावधीकरता त्याच नावासमोर नेमून दिलेल्या ठिकाणी वेळी साठी आदेश नवे नियुक्ती करण्यात येत आहे आता ते समन्वय अधिकारी पा त्या ठिकाणी मंडळाधिकारी जे आहेत महाप्रळचे श्री गजानन खामकर आहेत आणि नियुक्ती करणारे अधिकारी तुम्हाला दाखवतो पहा आता तुमच्या लक्षातील हे जे नियुक्ती करणारे जे अधिकारी आहेत राजेंद्र भीमराव पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळी खुर्द त्यानंतर श्री गायकवाड जे आहेत ते तलाठी आहेत म्हणजे शिक्षकांनासुद्धा या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे की चेक नाक्यावरती हजर राहा त्यानंतर दुसरं एक आहे पहा पंचायत समिती राजापूर शिक्षण विभागाचं एक पत्र आहे या परिपत्रकामध्ये सगळं वाचून दाखवत नाही या परिपत्रामध्ये सांगितलेलं आहे चा स्वागत करण्यासाठी चहापान वाहन व्यवस्था इत्यादी मदत मिळवून देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी शिक्षकांनी कायद्याच्या कामकाजाबाबत तारीख व वेळ नमूद केलेली आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी हजर राहायचंय हे दुसरं परिपत्रक आहे पा आणि त्यानंतर आता तिसरा परिपत्रक तहसील कारणे जामनेर जिल्हा अहमदनगर ई पिक ई पीक, पीक पाहणी खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीसची जी ई पीक पाणी आहे विविध कालावधीमध्ये शंभर टक्के पूर्ण करण्याबाबतचं हे तिसरं परिपत्रक आहे हे परिपत्रक तेवीस आठला काढलेलं आहे मग यानुसार तुम्ही जर पाहिलं आता हे परिपत्रक तुम्हाला सांगतो मी बा उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवलं देते की संदर्भी पत्रानुसार ई पीक पाणी खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीसची ई पीक पाणी ही पंधरा पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण तालुक्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कॉलेज स्नेह या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून विषयाबाबत जनजागृती करावी आणि सदर पालक पालकसभा आयोजित करून ई पिक पाणीबाबत जनजागृती करून अहवाल इकडे सादर करावा तसेच पालकसभा आणि शाळा कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित करण्याची तारीख संबंधित गावांच्या तलाठी यांनी कळवावी जेणेकरून तलाठी त्या ठिकाणी उपस्थित राहून अडचणी समस्या सोडवण्यास मार्गदर्शन करतील आपण हे पत्र सुद्धा पहा खाली स्पष्ट खाली स्पष्ट लिहिलेलं आहे सर्व केंद्रभ आपल्या केंद्रातील सर्व शाळांना पालक सभा आयोजित करून इत्यादी पीक पाहणी केल्याबाबत शिक्षक पालक सभांना संबंधित तक्रार तक्रारी तलाठी यांना कळवावे म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल शिक्षकांना ही कामं दिलेत बंबसाहेब पहा तुम्ही याकडे थोडं लक्ष द्या तुम्ही म्हणताय शिक्षकांना कामं नाही अशैक्षणिक कामांची यादी तुम्हीसुद्धा वाचली असेल आणि त्यापैकी हे अशैक्षणिक काम किती मग आम्हाला जे शिक्षक आहेत आम्ही जे शिक्षक आहोत या शिक्षकांना शिकून द्यायचं नाही का याबद्दल तुमचं काय मत आहे पालक म्हणून तुमचं मत काय शिक्षक म्हणून तुमचं काय मत काय हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद